हे आकडे रोज शासन स्तरावरती मॉनिटर होत आहेत आणि त्या आकड्यांमध्ये चूक होता कामा नये, कारण तुम्ही जे करताय हे जर वरती पोहोचलंच नाही तर मग त्याचा काही उपयोग नाहीये. तर त्याच्यासाठी मला सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं, स्पेशली जे आपले कक्ष आहेत त्यांच्याकडून या सहकार्याची अपेक्षा आहे की रिपोर्टिंग काय ओम चुकीचं आहे का याच्यात काही, आपलं हे महत्वाचं आहे ना. आणि आज तिकडे कोण आहे रिपोर्टिंग करणारा? आम्ही सध्या आहोत. 28 पासून अधिकारी महासंघ सुद्धा ह्याच्यामध्ये सक्रियपणे उतरणार आहे, परंतु आतापासूनच म्हणजे काल सुद्धा आम्ही आमच्या महाविकासच्या ग्रुपवरती वगैरे पाहतोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत, अधिकारी त्यांना भेट देत आहेत आणि त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे हे अधिकारी सुद्धा सगळ्यांना जाहीरपणे सांगत आहेत. आता जसं ओमनी सांगितलं, काल मी मीटिंगला होते, काल बाकीचे सुद्धा पुण्याला इकडे तिकडे होते, शक्य नाही. फक्त आम्ही आलो नाही याचा अर्थ आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत तर असं अजिबात होत नाही. अधिकारी कमी आहेत, कर्मचारी जास्त आहेत. जिल्हा परिषदेचा गाडा अधिकाऱ्याच्या दोन हाताबरोबर कर्मचाऱ्यांचे जे 8-10 हात असतात त्यांच्या सोबतच ओढला जाऊ शकतो, एरवी तो होऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही जरी काल परवा येऊ शकलो नाही तरी या गोष्टीचं आय होप एव्हरीबडी अंडरस्टँड्स. पण आज आम्ही सगळे HOD आज एक छोटीशी बैठक घेत होतो, त्यावेळेस आमचं ठरलं की बाबा आपण विनाविलंब आज सगळ्यांकडे जाऊया, त्यामुळे आमचा पाठिंबा आहे. 28 वेळ येऊ नये अशीच ईश्वरचरणी प्रार्थना, कारण कुणाचे हाल आपल्याला बघायचे नाही, कुणी अडचणीत येईल असंही बघायचं नाही आहे. तर आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि जास्तीत जास्त दिवस आपल्याला संपावरती बसण्याची येऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त करते. आणि दुसरी गोष्ट, जसं सांगितलं, मला कौतुक वाटतं या गोष्टीचं. आपण खूप मोठ्या संख्येनं इथं आहोत, दोन आज तिसरा दिवस आहे, पण कुठंही मला कुठंही मला अनुचित प्रकार दिसत नाही. शांतीनं सगळेजण येत आहेत, तुमची मनोगत असतील, तुमच्या चर्चा असतील ज्या आहेत त्या व्यवस्थित इकडं होत आहेत. तर मला वाटतं ही एक कौतुकाची गोष्ट आहे आणि लवकर संपेल आणि त्याच्यामध्ये आपलं सकारात्मक प्रतिसाद आपल्याला शासनाकडे मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त करते. आणि हम सब तुम्हारे साथ है आणि हम साथ साथ है. चलो.